पुण्यामध्ये एक अत्यंत धक्कादायक अशी घटना घडलेली आहे, ज्या बातमीवर आपण थेट जाऊयात. पुण्यामध्ये एका लोखंडी जाहिरात फलकाचा सांगाडा कोसळलाय. And we are getting more details. Ki log bahar khade hue the auto ke andar the. Did railway seek permission from you or the traffic management? We are checking all those aspects. Okay, thank you. Sir, what exactly work was going on? There was a hoarding. Railway authorities were trying to, in a precautionary manner, they were trying to remove it, dismantle it. So contractors pe already kaam kar raha tha. And usi dauran wo road side mein gir gaya. तो उसकी वजह से हादसा हुआ. तीन डेथ है, चार इंजर्ड है. यस, थ्री इन डेथ एंड फोर इंजर्ड. परमिशन ली. वी विल चेक ऑल दोस एस्पेक्ट्स. वी विल चेक, वी आर चेकिंग ऑल दोस एस्पेक्ट्स. थैंक यू. आणि आता मरण पावलेल्यांचा आकडा वाढण्याची भीती आहे. अत्यंत विचित्र असा अपघात आपल्याला म्हणता येईल आणि दुर्दैवी अपघात असंही अपघाताला म्हणता येईल. निष्काळजीपणा या जाहिरात फलकाच्या कंत्राटदाराचा लोकांच्या थेट जीवावर उठल्याचं दिसतंय आपल्याला. पुण्यामध्ये ही अत्यंत धक्कादायक अशी घटना आपण बघतोय. जाहिरात फलकाचा लोखंडी खांब, त्याचा सांगाडा कोसळलेला आहे आणि ते खांब रिक्षावरती आणि पादचाऱ्यांवरती कोसळले. यामध्ये 8 जण जखमी आहेत, यातले काही गंभीर जखमी असल्याचं कळत आहे. माझे सहकारी अरुण मेहत्रे यांनी घटनास्थळाचा आढावा घेतलाय, पाहूया. दुपारी 1:55 ही घटना आहे. पुण्यातला हा अमरशेख चौक आहे, जुना बाजार परिसर या परिसराला म्हटलं जातं. या मोठ्या चौकामध्ये वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू होती, मात्र अचानकपणे इथलं जे होर्डिंग आहे ते इथे कोसळलं. दुर्दैवाचा भाग असा की याच ठिकाणी त्यावेळी सिग्नल पडलेला होता, त्यामुळे सगळी वाहनं ही एकाच ठिकाणी उभी होती आणि त्यामध्ये रिक्षा ह्या समोर होत्या. त्या रिक्षांवरती हे होर्डिंग कोसळलं आणि दुर्दैवानं या अपघातामध्ये 2 लोकांचा मृत्यू झालाय. काय स्थिती असेल किंवा काय चित्र असेल इथल्या दृश्यांवरनं लक्षात येतं. अजूनही तिथे रक्त सांडलेलं आहे. हे जे होर्डिंग या ठिकाणी उभं होतं ते रेल्वेच्या जागेमध्ये उभं असलेलं होर्डिंग आहे. आत्ता अग्निशामक दलाच्या मदतीनं हा सापा किंवा सांगाडा जो आहे तो बाजूला हटवण्याचं काम सुरू आहे. माहिती अशी मिळते की या होर्डिंगचं काहीतरी काम तिथे सुरू होतं. होर्डिंग उभारणारी जी कंपनी आहे त्या कंपनीचे कर्मचारी कामगार जे आहेत ते इथं होर्डिंग खाली काढण्याचं काम करत होते आणि ते सुरू असतानाच हे होर्डिंग इथे कोसळलं. याचा अर्थ कुठल्याच प्रकारची सुरक्षितता म्हणून खबरदारी इथं घेतली गेली नाही आणि त्याचा परिणाम म्हणून हे होर्डिंग कोसळलं आणि त्यात 2 लोकांचा जीव गेलाय. जवळजवळ 7 ते 8 लोक हे अजूनही जखमी आहेत, त्यांच्यावरती ससून रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र जी घटना घडली ती निश्चितपणे एक आश्चर्याची नाही तर धक्कादायक अशी आहे, कारण अशा प्रकारचे अपघात जर पुण्यासारख्या शहरात किंबहुना कुठल्याही शहरात होत असतील तर निश्चितपणे ही गंभीर बाब आहे आणि म्हणून जे कोणी या घटनेला जबाबदार असतील त्यांच्यावरती कारवाई होण्याची अपेक्षा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडगोरचा अरुण मेहत्रेची मीडिया पुणे. अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक अशी घटना आहे. माझे सहकारी अरुण मेहत्रे आपल्या संपर्कात आहेत. अरुण, शहराच्या धावपळीमध्ये कधी काय होईल आणि आपला जीव जाईल? विचित्र अपघात आहे हा, निष्काळजीपणाचे हे बळी आहेत असं म्हणता येईल का? अजित, निश्चितपणे हे निष्काळजीपणाचे बळी आहेत, कारण होर्डिंग या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती उभारले जातात, मात्र ते होर्डिंगची देखभाल जी असते किंवा होर्डिंग जर उभारायचे असते काढायचे असतात त्यावेळी घ्यायची खबरदारी जी आहे ती घेतली जात नाही आणि म्हणून असे अपघात होतात. पुण्यातल्या अतिशय महत्त्वाच्या चौकामध्ये म्हणजे शाहीर अमरशेख चौक म्हणून या चौकाला ओळखलं जातं. इकडे पुणे स्टेशनकडे जाणारा, RTOकडे जाणारा आणि इकडे अगदी जुना बाजाराकडे जाणारा असे हे 3 रस्ते इथे एकत्र मिळतात. कायम इथे रहदारी असते आणि ही रहदारी सुरू असतानाच दुपारी 1:55 दरम्यान ही घटना घडली. इथे हे होर्डिंग इथे जे उभारलेले होते मोठमोठे होर्डिंग आहेत, म्हणजे 2-3 मजली इमारतीच्या उंची इतके होर्डिंग आहेत. आत्ता सध्या 1 होर्डिंग इथे हा सांगाडा उभा असलेला आपण पाहतो. असेच सांगाडे आणखी 3 सांगाडे इथे होते आणि ते एक एक करून खाली काढले जात होते. त्यांचा करार संपला होता अशी माहिती मिळते आणि म्हणून ते खाली काढले जात होते आणि हे खाली काढले जात असतानाच खालनं ते कापले जात असतानाच त्यातला एक होर्डिंग जो आहे, एक सांगाडा आहे, तो अचानकपणे इथे कोसळला. जसं मी आत्ता सांगितलं की हा एक महत्त्वाचा चौक आहे,
सिग्नल चौक आहे, इथे ज्यावेळी हा सांगाडा कोसळला त्यावेळी लाल सिग्नल हा पडलेला होता, त्यामुळे सगळी वाहनं जी आहेत ती रस्त्यावरती थांबलेली होती, त्यामध्ये काही रिक्षा सगळ्यात समोर होत्या आणि या रिक्षांवरती हा सांगाडा कोसळला आणि त्याचवेळी रिक्षामध्ये असलेले लोक जे आहेत त्यांचा 3 लोकांचा मृत्यू झाला आहे, जवळजवळ आणखी 5 ते 7 लोक हे जखमी आहेत, त्यांच्यावरती ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. आत्तापर्यंत इथली वाहतूक जी आहे ती थांबवण्यात आली होती, दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आलेली होती, आता ती वाहतूक हळूहळू करून सुरळीत करण्यात येत आहे. मात्र हे सगळं होत राहील, अपघात का झाला आणि याला जबाबदार कोण याची कारणं आता शोधण्याची आवश्यकता आहे. पुण्यामध्ये काय काय घडतं हे आपण गेल्या काही दिवसामध्ये पाहतो आहोत. एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये की हे काम करण्याची, दिवसा काम करण्याची परवानगी दिली कोणी? खरं तर हे काम रात्रीच्या वेळेला जेव्हा रस्त्यावर वाहतूक नसते, रहदारी नसते, त्यावेळी सुरक्षितपणे होऊ शकलं असतं. मात्र इतका निष्काळजीपणा आणि पुण्यात महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या शहरामध्ये असे मृत्यूचे सापळे ठिकठिकाणी आहेत. रेल्वेच्या जागेतला हा फलक होता, आता महापालिका, रेल्वे, वेगवेगळ्या यंत्रणा एकमेकांवर जबाबदाऱ्या ढकलतील. या घटनेच्या निमित्तानं प्रशासनानं आता जागा व्हायला हवं का? खरं आहे की म्हणजे प्रशासन म्हणत असताना की जसं आता आपण बोललं की एकमेकांवरती जबाबदाऱ्या ढकलतील, कारण रेल्वेच्या जागेमध्ये हे होर्डिंग उभं होतं आणि परवानगी देणारे जे आहेत तो असतो आकाश चिन्ह विभाग, जो महापालिकेच्या अखत्यारीत येतो आणि या दोन्हींचं नियंत्रण याच्यावरती असणं आवश्यक आहे. मात्र आज कोण याची जबाबदारी घेणार हा प्रश्न आहे. तुम्ही जसं म्हटलं त्यानुसार की हे काम जे आहे रहदारी सुरू नसताना किंवा रात्रीच्या वेळी करता येऊ शकतं, मात्र ते देखील इथे झालेलं नाही आहे. आणि जसं मी म्हटलं की करार संपल्यानंतर हे होर्डिंग खाली काढले जात होते, खरं तर इतक्याच दिवसात, म्हणजे कधीच हा करार संपला आणि ही होर्डिंग खाली उतरवणं आवश्यक आहे. या परिसरातल्या नागरिकांनी वेळोवेळी ही गोष्ट लक्षात आणून दिली आहे की हे होर्डिंग इथले धोकादायक आहेत, कायम इथे एक वाहतूक असते आणि कधी पण कोसळू शकतात, तरी देखील त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि या दुर्लक्षाचा परिणाम म्हणून आज या ठिकाणी हा अपघात, ही दुर्घटना घडली आणि त्यात हे नाहक म्हणजे निष्पापांचे बळी गेले. अरुण, आता हे जे कंत्राटदार आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला जाणार आहे का आणि जे जखमी आहेत त्या जखमींपैकी कोणाची प्रकृती गंभीर आहे का? प्रशासनानं आता तातडीनं याची काय दखल घेतलेली? आता इथे पोलीस प्रशासन जे आहे ते मोठ्या संख्येने त्यांचे अधिकारी आलेले आहेत, रेल्वेचे अधिकारी देखील आलेले आहेत, महापालिकेच्या आकाश चिन्ह विभागाचे अधिकारी देखील आलेले आहेत आणि ते आता पाहणी करतायत, ते सगळी कारणं याची शोधून काढतील आणि निश्चितपणे की कारवाईची मागणी आता अनेकांकडनं होते. इथे काही आता लोकप्रतिनिधी देखील आले होते, स्थानिक नागरिकही आले होते, त्यांनी कारवाईची मागणी केली, आता त्यानुसार कारवाई होणं अपेक्षित आहे. आणि दुसरा भाग म्हणजे की जे कोणी लोक यामध्ये जखमी झाले आहेत त्यापैकी आणखी 3 लोक जे आहेत ते गंभीर असल्याचं किंवा त्यांना जास्त इजा झाली असल्याचं कळत आहे. त्यांच्यावरती ससूनमध्ये उपचार सुरू आहे, त्यांच्यावरती नीटपणे उपचार होणं हे देखील आवश्यक आहे आणि त्याचवेळी जे लोक या घटनेला जबाबदार आहेत त्यांच्यावरती कारवाई होण्याची आवश्यकता आहे. अरुण, हे सगळं अत्यंत चीड आणणार आहे, म्हणजे आपल्या रोजच्या भाकरीसाठी धावपळ करणाऱ्या माणसावर मृत्यू कुठून झडप घालेल? आणि लाखो रुपये टॅक्सच्या रूपानं विविध यंत्रणा या फलकांच्या माध्यमातून कमवतात, पैसे तुम्ही कमवणार आणि जीव सर्वसामान्यांचे जाणार. या लोकांवरती गंभीर स्वरूपाची कडक कारवाई झाली पाहिजे. धन्यवाद या माहितीकरता.